मुंबईत क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींमध्ये चेंगराचेंगरी, 10 जण जखमी. महाराष्ट्र विधानभवनात विश्वविजेत्यांचा आज सत्कार सोहळा पार पडणार. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेला सरकार 1 कोटींचं बक्षीस देणार. विधानसभेचं कामकाज आज 10 वाजता सुरू होणार. दुपारी 12 वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पावर उत्तर देणार. अंबादास दानवे आज सभागृहात दिसणार. शिवीगाळ केल्या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. 11 जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज. निवडणूक बिनविरोध न झाल्यास घोडेबाजार होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार. बैठकीत सर्व भाजप नेत्यांचा समावेश. आणि विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटलांचं मोठं विधान. 288 जागांवर पाडायचं की निवडून आणायचं, मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेणार. झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जरांगेंची माहिती.